सुदृढीकरण कार्यक्रम हे आयोजित केले आहे. अशा प्रकारच्या संवादाला खूप जास्त महत्व आहे आणि लोकप्रतिनिधी आणि नागरी संघटना यांच्यापासून सातत्याने संवाद होत राहणं एका चांगल्या लोकशाहीसाठी मला वाटतं. लगेच मुद्द्याकडे वळतो. नगरसेवकांचं प्रगती पुस्तक किंवा रिपोर्ट कार्ड संवाद अशा स्वरूपात सुरुवात करताना असं सांगतो की सगळे राजकीय पक्ष आणि नेते हे शत्रू पक्ष आहेत असा काहीतरी विचार करून परिवर्तन काम करत नाही. आम्ही या सगळ्या गोष्टीकडे राजकीय व्यवस्थेकडे अतिशय सकारात्मक पद्धतीने पाहतो. आमच्याकडे काही सदस्य वेगवेगळ्या पार्टीचे सदस्यही आहेत आणि अशा गोष्टींचं आम्ही स्वागत करतो आणि म्हणूनच कदाचित परिवर्तन निपक्षपातीपणे करू शकतं असंही आम्हाला वाटतं. मध्ये जेव्हा लोकपाल आंदोलन आणि आंदोलन देशभर चालू होत त्यावेळी सरकार किंवा शासन व्यवस्था ही अकाउंटेबल असली पाहिजे, जबाबदार असली पाहिजे, उत्तरदायी असली पाहिजे. या दृष्टीने आमच्या डोक्यात विचार सुरू झाले. त्याचवेळी महापालिकेची निवडणूक होती 2012 फेब्रुवारीमध्ये आणि त्यावेळी आमच्या डोक्यात नगरसेवक रिपोर्ट कार्ड बनवण्याचा विचार सगळ्यात पहिल्यांदा आला. आमच्याकडे आता अनेक लोक कॉलेज संपवून शिक्षक संपवून नोकरी लागले आणि वेगवेगळ्या मोठ्या कंपनीमध्ये जॉब झाला. या सगळ्या कंपन्यांमध्ये एक इव्हॅल्युएशन सिस्टीम बसलेली असते, सिस्टीम एस्टॅब्लिश होतात आणि दर काही दिवसांनी काही ठिकाणी क्वार्टरली 3 महिन्यांनी 6 महिन्यांनी वर्षभरांनी अशा इव्हॅल्युएशन केल्या जातात की एम्प्लॉई काम कसं करताय, चांगलं करताय का, जर सुधारणेला वाव असेल तर तो कुठल्या भागात आहे आणि तिथे आपण एक वर्ष येतो. आणि हाच विचार नेमका नगरसेवक रिपोर्ट कार्ड बनवताना होता की हे इव्हॅल्युएशन कुठेतरी व्हायला पाहिजे, ते वस्तुनिष्ठ असलं पाहिजे, नेमकं असलं पाहिजे, परसेप्शनसाठी किंवा पूर्वग्रह दूषित असंही असू नये अशा दृष्टीने हा सगळा विचार होता आणि त्यामुळे नगरसेवक रिपोर्ट कार्ड बनवण्याची संकल्पना आली आणि त्या दिशेने आमचं काम सुरू झालं. जेव्हा मी रिपोर्ट कार्ड आता काही दिवसापूर्वी लॉन्च केलं प्रेस कॉन्फरन्स मध्ये, त्याच्यानंतर आम्हाला काही जणांनी असं सांगितलं की तुम्ही अधिकाऱ्यांचं नाही रिपोर्ट कार्ड केलं, फक्त नगरसेवकांचं केलं, पालिका एका फक्त नगरसेवकांचं. तसं पाहता मुद्दा बरोबर आहे पण आम्ही अधिकाऱ्यांचं नाही केलं याच्यामागे कारण ज्या व्यक्तीला आपण नेमतो ती व्यक्ती व्यवस्थित काम करते की नाही हे बघणं ही आपली जबाबदारी असते. त्यामुळे सर्व नगरसेवकांना सर्व पुणेकर जेव्हा मतदान करून नेमतात निवडून येतात तेव्हा त्यांचं काम कसं चाललंय हे इव्हॅल्युएट करणं, त्याचं मूल्यमापन करणं ही मला असं वाटतं की नागरिकांची जबाबदारी येते. आणि ज्या अधिकाऱ्यांना जनरल बॉडी किंवा राज्य सरकार नेमतं लोकशाही जी आपली आहे त्यांचं काम कसं चाललंय याचं इव्हॅल्युएशन जनरल बॉडीने करावं असं अपेक्षा. त्यामुळे अधिकाऱ्यांचं इव्हॅल्युएशन आम्ही केलेलं नाही, अधिकाऱ्यांचं रिपोर्ट कार्ड आम्ही बनवले नाही असा विचारही आता नाही. फक्त हे नगरसेवकांचं आहे आणि त्यातही निवडलेल्या नगरसेवकांचं आहे म्हणून 152 स्वीकृत नगरसेवकांचं केले. आता हे प्रगती पुस्तक जेव्हा बनवायचं ठरवलं तेव्हा कोणत्या क्रायटेरियावर बनवायचं हा विचार चर्चेला आला, कोणते निकष असले पाहिजेत हा विचार आला. जसं मी आधी म्हटलं तसं आम्हाला हे अतिशय वस्तुनिष्ठ बनवायचं होतं, त्याच्यात कुठेही पूर्वग्रह येऊ द्यायचा नव्हता, कुठेही मतं पुस्तिके असतात जी वेगवेगळ्या कारणांनी बनलेली असतात, वेगवेगळ्या अनुभवांवर बनलेली असतात, ती आम्हाला येऊ द्यायची नव्हती. त्यामुळे आकडेवारी जिथे असेल अशा प्रकारच्या निकषांचा शोध सुरू झाला आणि त्यातनं 4 निकष आम्ही समोर आणले. पहिला म्हणजे नगरसेवकांनी वॉर्डस्तरीय निधीचा वापर कसा केला. हा वॉर्डस्तरीय निधी साधारणपणे सगळ्या नगरसेवकांना समान असतो, म्हणजे 20 लाख रुपये निधी आहे आणि त्यातनं त्या प्रभागात किंवा कुठेही त्याच्या हद्दीमध्ये त्या निधीचा वापर करून कामं करता येतात. त्याची एक यादी आहे की कोणती कामं करता येतात, तीही परिवर्तनाच्या वेबसाईटवर आपण टाकलेली आहे. जेव्हा रिपोर्ट कार्ड आपण पब्लिश केला नगरसेवक त्याच्यावरती आपण ती पण यादी ठेवलेली आहे की कोणती कामं नेमकी करता येतात तीही लोकांना कळावी. दुसरा मुद्दा होता नगरसेवक हा वॉर्ड सेवक नसतो तर तो नगरसेवक असतो, त्यामुळे शहराचे संपूर्ण जे निर्णय ज्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत घेतले जातात, जनरल बॉडीमध्ये घेतले जातात, तिथे नगरसेवकाची उपस्थिती किती आहे, त्यामुळे हा दुसरा निकष ठरला. तिसरा निकष होता की या
उपस्थिती बरोबरच इथे देखील प्रश्न विचारून प्रशासनाला जबाबदार धरलं गेलंय, प्रशासनाला उत्तरदायी बनवलं गेलं, हेही बघणं महत्वाचं होतं. त्यामुळे तिसरा मुद्दा होता लेखी प्रश्न आणि चौथा मुद्दा किती नगरसेवकांवरती गुन्हे दाखल आहेत. सो अशा प्रकारचे चार निकष प्रामुख्याने आम्ही ठरवले आणि त्या निकषांवरती आलोय असं हे प्रकरणी अहवाल बनवायला सुरुवात केली. आता कसा बनवला, अजित आपल्याकडे काही गिफ्टचे मित्र आले होते जे ऑलरेडी प्रगती पुस्तक तिकडच्या पालिकेसाठी बनवायला आले आहे. तर या सगळ्या सगळी माहिती मिळवण्यासाठी सगळ्यात मोठं आणि सगळ्यात महत्वाचं एकमेव टूल बद्दल ते म्हणजे माहिती आहे. दुसरं कोणत्याच मी विचारात घेतलं नाही, दुसरं कोणत्याच गोष्टीचा विचारही केला नाही आणि सरळ माहितीचे अर्ज दाखल केले. पुणे महापालिकेत 15 पॉट ऑफिसेस आहेत. त्या 15 पॉट ऑफिसेस मध्ये पुणे पोलीस आयुक्तालयात आणि पुणे महापालिकेच्या नगर सचिव कार्यालयात असे अर्ज दाखल केले. पहिल्यांदा आम्ही हे काम 5 मध्ये सुरू केले, 5/2016 मध्ये. पण अर्थातच 2015-16 हे फायनान्शियल इयर संपलं नसल्यामुळे शेवटच्या वर्षाची माहिती मिळाली असती म्हणून काही ठिकाणी दोनदा अर्ज करावे लागले. 39 माहितीचे अर्ज आम्ही दाखल केले आणि त्यांना ही माहिती मिळवली. प्रगती पुस्तक बाहेर आल्यानंतर अनेकांनी प्रश्न केला की तुम्ही फक्त आकडेवारीवरती गेला, तुम्ही सर्वेक्षण आले, तुम्ही लोकांना विचारलं, तुम्ही आम्हाला विचारलं, तुम्ही अधिकाऱ्यांना विचारायला होतं ते आम्ही काय काम. आम्ही हे हेतूत टाळलेलं आहे याचा विचार झाला असं नाही, आम्ही हे हेतूत टाळलेलं आहे. याच कारण असं की 76 प्रभागांमधल्या प्रत्येक 100 नागरिकांचं जरी आम्ही सर्वेक्षण केलं असतं तरी 7,500 नागरिक झाले असते. 33 लाख पुणेकरांच्या बाबतीत सर्वेक्षण टाळलेला केला नाही असं नाही, त्याचा विचार झाला आणि तरीही आम्ही ती गोष्ट बाजूला ठेवली आणि आम्ही फक्त आकडेवारीवरती फोकस केला. चौथा एक मुद्दा विचारला गेला तो म्हणजे तुम्ही फक्त वाढस्तरीय निधीच बघितला, बाकी निधी विचारतच घेत नाही. बाकी निधीच्या किती जास्त कामं होतात, बजेट हेड्स वेगवेगळी असतात, त्याच्यात फक्त तुम्ही वाढस्तरीय निधी बघितला जो फक्त 20 लाख असतो, पण अनेक गोष्टी होतात. मुद्दा बरोबर, पण प्रश्न असा येतो की वॉर्डस्तरीय निधी जसा सगळ्या नगरसेवकांना साधारणपणे सारखाच असतो तसा प्रत्येक वॉर्डाला इतर निधी सारखा नसतो. आता उदाहरणच द्यायचं झालं तर मी याच वर्षीचं बजेट बघत होतो, तर प्रभाग एकच्या मुख्य बजेट मध्ये यावर्षी 2,15,00,000 आणि प्रभाग 35 मध्ये 1,15,00,000. सो 65 लाखाचा तिथे फरक आहे. मागच्या वेळी मला वाटतं की अरविंद शिंदे सरांनी जेव्हा जनवाणीने बजेटचं पुस्तक बनवलं होतं आणि तेव्हा काही मनसेच्या नगरसेवकांनी मला सांगितलं होतं की बघा कसे सत्ताधारी आपल्याकडे सगळ्यांनी घेत आहे. आता हा आरोप मी फक्त तुमच्याकडे ऐकला असेल, सगळ्याच्या पेपरमध्ये पण आलं होतं जेव्हा स्थायी समिती अध्यक्ष आपल्याकडे स्क्रिप्ट आहे असा एक आरोप वाचायला मिळाला. अशा प्रकारचा आरोप प्रत्यारोप हे सातत्याने चालू असतो आणि त्याच्यावरती निर्णय घेता शकत नाही. जेव्हा आपण एक मूल्यांकन करायला पुढे येतो तेव्हा मूल्यांकनासाठीचे लोक आहेत ते सगळे एका लेवलवरती असावे, फेअर प्ले असावा अशा दृष्टीने आम्ही विचार केला आणि म्हणून वॉर्डस्तरीय निधीचाच फक्त विचार केला, इतर बजेट वेळचा विचार केला नाही. कारण ते चुकीचं झालं असतं त्याचा विचार. आता याच्यात काय काय गोष्टी समोर आल्या त्या पटकन सांगतो आणि मग आमच्या म्हणण्याकडे सगळ्या नगरसेवकांनी मिळून वॉर्डस्तरीय निधीचा जो वापर केला तो साधारण 1.60 कोटी असा आहे. 1.60 कोटी साधारण यापैकी तुम्ही वर्तमानपत्रात वाचत असेल सगळ्यात जास्त या निधीपैकी वॉर्डस्तरीय निधीपैकी सगळ्यात जास्त निधी जवळपास 18.3% एवढा निधी जो येतो 11 कोटी हा शहरात वेगवेगळ्या ठिकाणी पाकडी बसवणार. 2012 मध्ये जेव्हा आम्ही नगरसेवकांचं रिपोर्ट कार्ड बनवलं होतं तेव्हा 144 नगरसेवक होते. 5 वर्षाचं ते रिपोर्ट कार्ड होतं आणि त्यावेळेस समोर असं आलं होतं की
पांच वर्षात 13 कोटी 45 लाखाची पाकडी पुणे शहरात बसवण्यात आली. म्हणजे गेल्या 9 वर्षात साधारणपणे किती 24.5 कोटींची पाकडी पुणे शहरात बसलेली. त्यामुळे पुणेकरांचा सगळ्यात गंभीर प्रश्न हा बसायला जागा नाही हा आहे की काय असं विचार करण्यासाठी. साधारण सगळ्या नगरसेवकांचा ऍव्हरेज जो खर्च आहे तो 40 लाख आहे सरासरी आहे. आम्ही उपस्थिती पण कॅल्क्युलेट केली व्यक्तिशः माधुरी सहस्त्रबुद्धे आणि अशोक खरणावळ यांची उपस्थिती पुरुष आणि स्त्री गटात अशी सगळ्यात जास्त आहे 98-97 टक्के. त्यानंतर सगळ्यात कमी उपस्थिती असणारे नगरसेवक शशिकला आर्डे 20 टक्के आणि सतीश भाऊ 42 टक्के. पक्षनिहाय उपस्थिती काँग्रेस 72, भाजप 80, राष्ट्रवादी 75, मनसे 81, शिवसेना 76 आणि रिपब्लिकन पार्टी 77. आता ज्या प्रश्न ज्या मुद्द्यावरनं ज्या निकषावरनं सगळ्यात जास्त वर्तमानपत्रात लिहून आलं महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत येऊन खूप चर्चा झाली असं ऐकलं तो म्हणजे किती लेखी प्रश्न विचार. माहिती अधिकारात नगर सचिव कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार 85 नगरसेवकांनी एकही लेखी प्रश्न सभागृहात उपस्थित केला. याच्यात काँग्रेसच्या 13 सदस्यांनी 199 प्रश्न विचारले, भाजपच्या 15 जणांनी 83 विचारले, राष्ट्रवादीच्या 20 जणांनी 99 प्रश्न विचारले आणि मनसेच्या 12 जणांनी मिळून 42 प्रश्न विचारले. शिवसेनेच्या 6 जणांनी 136 विचारले, त्यातल्या एकच पृथ्वीराज सुतार यांनी 109 प्रश्न विचारले आणि रिपब्लिकन पार्टीचे एक जण आहे त्यांनी 9 प्रश्न. आता लेखी प्रश्न का हा मुद्दा आहे त्या मुद्द्यावरती पुढे प्रश्न करू. पण तोंडी प्रश्न असं काही असतं हे मला माहितीच नाही. मी सभा कामकाज नियमावली बघायचा प्रयत्न केला पण तोंडी प्रश्न असं काही सभा कामकाज नियमावली म्हणलंय सभा काही कुठे सापडलं नाही असं मला जरूर सांगा. आपण तो एक मुद्दा घेऊ. गुन्हे दाखल पण आहे ते सगळं आपल्या वेबसाईट वरती आहे त्याचे तपशीलवार पक्षनिहाय पण गोष्टी आहेत ते सगळं येईल ते तुम्हाला कधी बघता येईल. मुद्दाच आहे की हे रिपोर्ट कार्ड बनवताना काय अडचणी आल्या काय विचार होता इथून पुढे जाताना आम्हाला काय अपेक्षित आहे अशा गोष्टी मी येतात सांगते. सगळ्यात पहिलं म्हणजे हा अहवाल अगदी परिपूर्ण आहे आणि याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवावा आणि याच्यावरनच केवळ नगरसेवकांचं मूल्यमापन होऊ शकतं असा आमचा कोणताही दावा नाही. ही एक पहिली स्टेप आहे की याच्या निकषांवरती सुद्धा नगरसेवकांचं मूल्यमापन आपल्याला करता येऊ शकतं अशी ही पहिली स्टेप. त्यामुळे असं नाही की हे परिपूर्ण आहे त्याच्यात सुधारणेला निश्चितपणे पाहू. काही जणांनी खूप जास्त आक्षेप घेतला की आमच्याकडनं काही चुका झाल्या होत्या टेक्निकल चुका होत्या काही ठिकाणी पक्षांची नावं बदलली होती काही ठिकाणी फोटो चुकीचा टाकला गेला होता वेबसाईटवरती. 24 तासाच्या त्याही चुका आम्ही सगळ्या सुधारल्या. 24 तासाच्या त्याही चुका दूर झाल्या आणि त्या सुद्धा झाल्या चुका. याचं कारण असं होतं की महापालिकेच्याच वेबसाईटवरती अपडेटेड माहिती नव्हती. म्हणजे महापालिकेच्या एका ठिकाणी असणारी माहिती आणि दुसऱ्या ठिकाणी असणारी माहिती याच्यात तफावत होती. एके ठिकाणी पोटनिवडणूक झाल्यानंतर जी व्यक्ती निवडून आली त्या व्यक्तीचा फोटो आणि नाव दुसऱ्या ठिकाणी मात्र काहीच नाही किंवा आधीचंच नाही आधीचाच पक्षाचा अशा पद्धतीने घोटघोळ असल्यामुळे ती थोडीशी गडबड उडाली. पण 24 तासाच्या आम्ही त्या गोष्टी दुरुस्तही केल्या. जसं म्हटलं लेखी प्रश्नांबाबत खूप सारे आक्षेप घेतले गेले की लेखी प्रश्नच फक्त विचार घेते. तरी असं केलं की आम्ही असं ठरवलं की आपण इतरही विचार घेऊया निकष. त्यामुळे 2 दिवसापूर्वी नगर सचिव कार्यालयात आम्ही किती नगरसेवकांनी तोंडी प्रश्न विचारले आणि किती प्रस्ताव दाखल केले अशी असाही माहिती दाखल घेऊन आता ती माहिती आम्हाला वेळेत मिळावी यासाठी सगळ्या गट नेत्यांनी आम्हाला मदत करावी अशी आमची इच्छा आहे आणि ती विनंती करावी लागते याचं कारण सांगतो. आम्हाला असं वाटलं होतं की माहिती मिळाल्यानंतर साधारण 1-2 महिन्याचा प्रयत्न तेव्हा माहिती सगळी संकलित सगळे काम करणारी कार्यकर्ते आहेत त्यामुळे वीकेंडला बसू शनिवारला बसू आणि सपोर्ट करणार. त्यामुळे मे जास्तीत जास्त मे पर्यंत आम्ही रिपोर्ट कार्ड लॉन्च करू शकू असं आम्हाला वाटत होतं त्याला जुलै होऊ द्यायला. आणि याचं एकमेव कारण एकमेव दुसरं कुठलंही कारण नाही एकमेव कारण म्हणजे आम्हाला माहिती वेळेत मिळाली.
तीस दिवसाच्या आत माहिती अधिकारात माहिती मिळणं अपेक्षित असताना आम्हाला अनेक ठिकाणी अनेक वॉर्ड ऑफिसेस मध्ये दोन दोन महिने थांबावं लागलं. काही ठिकाणी आमचे कार्यकर्ते जाऊन तिथे बसले वॉर्ड ऑफिस मध्ये आणि वॉर्ड ऑफिसर सांगितलं की यावर मीटिंग सेग्रिगेट करा हे बघा असं करा आणि त्यांच्याबरोबर करून घेऊन ती माहिती मग घेऊन त्यांच्याकडे माहिती महापालिकेत ती ठेवलीच जात नाही. हा अगदी मोठी गंभीर गोष्ट आहे असं मला वाटतं की जी या निमित्ताने समोर आहे. 15 वॉर्ड ऑफिसेस पैकी जे कोंढवा वॉर्ड ऑफिस आहे त्यांच्याकडे 2012 माहितीच नाही. 2012-13 ते म्हणजे ते काय आम्हाला माहिती आहे तुम्ही पालिकेत जा आम्हाला माहिती आहे आमचं वॉर्ड ऑफिस नवीन असं आहे त्यामुळे तुम्ही पाहिलं तर 2012 माहिती आपल्याकडे उपलब्ध असते. आता महापालिकेत नेमके हा जो खर्च केला जातो वॉटस्तरीय निधी खर्च केला जातो त्याची माहिती ही वॉर्ड लेवलला उपस्थितच अवेलेबलच नसणं उपलब्धच नसणं ही गंभीर गोष्ट आहे. मग आपण पुढे जाऊन म्हणून की इव्हॅल्युएट करू आणि त्या सगळ्या गोष्टी माहिती करून घेऊ ते बरोबर खर्च केल्यानंतर चेक करू हे सगळं तर फार पुढचं माहिती तर आधी मिळते. त्यामुळे माहिती मिळण्यात आम्हाला जितका त्रास झाला तितका वेळ गेला तितका खर्च माहिती वाचण्यात आणि ती वेबसाईटवरती टाकण्यात गेला त्यामुळे त्या बाबतीत खूप जास्त सुधारणेला वाव आहे पालिकेकडे सुद्धा. चौथा एक मुद्दा असा आहे की दाखल गुन्हे या बाबतीत वर्गीकरण करणं अपेक्षित आहे हे हा आक्षेप या रिपोर्ट कार्डचा आम्हाला पूर्णपणे मान्य आहे कारण आंदोलनातले गुन्हे आणि गंभीर स्वरूपाचे गुन्हे हे वेगळे आहेत आणि ते वेगळेच धरले जावेत असं अपेक्षित आहे आणि त्या दृष्टीने मॅनपॉवर कमिशनने यावेळी आम्ही सेग्रिगेट नाही करू शकतो आणि पुढच्या वेळी नक्कीच प्रयत्न करू असं आश्वासन या व्यासपीठावर आम्ही देत होता. हे रिपोर्ट कार्ड बनवताना काय काय मुद्दे महत्वाचे आहेत मी जसं मगाशी म्हटलं तसं पुण्याचा सगळ्यात महत्वाचा किंवा सगळ्यात गंभीर प्रश्न बसायला जागा नाही का हा एका काय असा एक प्रश्न आम्हाला पडला कारण पाकड्यांवरती जेव्हा 11 कोटी रुपये खर्च झाले गेल्या 4 वर्षात 18% वाढ दिली पण प्राधान्य नेमकं कशाला आहे हा एक खरंच अभ्यासाचा विषय होऊ शकतो. म्हणजे जगभर आता पादचाऱ्यांसाठी पेडेस्ट्रियनसाठी सोयी सुविधा केल्या जातात रस्ते छोटे झाले ते चालते पण फुटपाथ मोठे पाहिजेत अशा पद्धतीचं धोरण आखलं जातं आपल्या स्मार्ट सिटीमध्ये वगैरे अशा अनेक योजनांमध्ये सांगितलं जातं की आपलं प्राधान्य पेडेस्ट्रियन्सला आहे. पण पादचाऱ्यांच्या सोयीसाठी केलेल्या खर्चाच्या निधीपेक्षा जून कॅनव्हास पिशवी पाठवतो याच्यावरती जास्त खर्च. कचरा हा पुण्याचा अत्यंत महत्वाचा प्रश्न आणि अनेकदा हे बोललं जातं की प्रभागातच कचरा जिरवला पाहिजे त्यासाठी तिथेच यंत्रणा उभ्या केल्या गेल्या पाहिजेत त्याच्यासाठी वेगवेगळा निधी आला पाहिजे आणि जर प्रभागातच कोणा कचरा जिरवला गेला सुका रिसायकलिंगला गेला तर कचऱ्याचा प्रश्न हलका होईल देवाचीच्या लोकांवरचा ताण कमी असं कुठं बोललं जातं. पण साधारणपणे कचरा या मुद्द्यावरती जो काही खर्च वाढतरी निधीचा झाला आहे त्याच्यापेक्षा जास्त खर्च जिम आणि जिम इक्विपमेंट या गोष्टीवर आता जूट पिशव्या किंवा ओला सुका वेगळा करणाऱ्या बकेट अशी कामं खूप सारी बकेट खर्च या सगळ्या गोष्टींचं सुद्धा वस्तुनिष्ठपणे मूल्यमापन होणं गरजेचं आहे त्यातून आम्ही करू शकतो. नेमक्या किती बकेट्स वाटल्या गेल्या नेमक्या किती बकेट्स वाटल्या गेल्यामुळे ओला सुका वेगळा व्हायला लागला ज्या ठिकाणी बकेट्स वाटल्या तिथे ओला कचरा कलेक्ट करणं बंद झालं काय तिथे नंतर प्रोसिजर व्हायला लागली या सगळ्या सगळ्यांनी आता जे विचार होते आढावा घेणं गरजेचं आहे. हा खर्च आपण केला आहे पुणेकरांच्या कराच्या पैशातून हा खर्च आपण ऑलरेडी केला आहे त्यातनं काय तंत्र मिळालं याचं मूल्यमापन होणं अत्यावश्यक आहे आणि हे पुण्याचे महत्वाचे प्रश्न आहे आणि त्यांना प्राधान्य देणंही गरजेचं आहे. आता सातत्याने पेपरात बातम्या असतात की महिलांसाठी स्वच्छता गृह नाही स्वच्छ स्वच्छता गृह नाही असे अनेक मुद्दे सातत्याने पब्लिक टॉयलेट्स हा जर प्राधान्याचा मुद्दा असायला हवा असं जर वाटत असेल तर नामोपलब्ध बसवण्यावरती एवढा जास्त खर्च कसा काय असू शकतो. सगळ्यात जास्त जे वॉटस्तरीय निधीचे खर्च आहेत त्यांना 4 नंबरचा नामोपलब्ध बसवण्यात वेगवेगळ्या सोसायटीची त्यामुळे ते कुठेतरी विचार केला पाहिजे की नेमकं प्राधान्य कशाला आहे प्रायोरिटी कशाला आहे कोणतं काम करण्याला प्राधान्य आहे. जसं मी म्हटलं की बकेट्स आणि ज्यूट बॅग्स इव्हॅल्युएशन करायला पाहिजे की किती बकेट्स घ्या किती ज्यूट बॅग्स वाढल्या त्याचा किती उपयोग झाला तसंच बाकड्यांवर
जर गेल्या 9 वर्षात 24.5 कोटींची बाकडी पुणे शहरात बसवली असेल तर ती आहे कुठे असं कुठेतरी विचारलं गेलं पाहिजे. आणि ते विचारलं जात नाही किंवा ही जी पॉकेट्स सॉरी जी बेंचेस बसवण्यात आली त्यांचे खर्च त्यांची किंमत ही बरोबर लावण्यात आली होती का? मला नुकत्याच माहिती मिळाल्यानुसार ही त्या माहिती अधिकारात मिळाली नाहीये. आयटी वरती माहिती कन्फर्म करू शकतो. डीएसआर म्हणजे जे अधिकृत एक रेट कार्ड असतं त्याच्यात पाकड्यांचा पाकड्यांची किंमत ही अचानक काहीतरी 16.5-15,000 6,500 नाही कशी काय आली सध्या इन्फ्लेशन म्हणजे वाढ होती ना महागाई वाढत जाते आपलं बजेटही वाढत असतं पाकड्यांची किंमत आम्ही दिल्ली कशी काय झाली स्टीलचे रेट कमी झाले का काय झालं ते एकदा खरं तर कन्फर्म केलं पाहिजे अधिक माहिती काढूया. तसंच माझ्यावरती सील त्या दोन्ही गोष्टी माहिती काढल्या गरजेचं आहे. प्रॉब्लेम असा आहे की परत आम्ही एक माहितीचा अर्ज दाखल करू आणि मग कित्येक महिने माहितीच नाही. जर आता काही चुकीचं घडलं असेल तर ते थांबवण्यासाठी परत अनेक महिने जाणार आहेत आणि मग रेट्रोस्पेक्टिव्हचा दुरुस्ती होणार नाही कदाचित पुढे होणार. हा प्रॉब्लेम खूप जास्त गंभीर आहे असं मला वाटतं. अरविंद शिंदेनी मला आमच्या वेळी आम्ही भेटलो होतो तेव्हा असं सांगितलं की एका नगरसेविकांवरती दाखल गुन्हे हे खरं तर नाहीच येतात. समजा त्यांनी कोर्टाची ऑर्डर दाखवली मला मान्य कागदपत्र पण त्या बाबतीत सुद्धा आम्ही जे डॉक्युमेंट सगळ्यात रिसेंट तेच अधिकृत मानतात. त्यामुळे माहिती अधिकाराची माहिती आयुक्तालयांना आली तीच माहिती आम्ही ग्राह्य धरून त्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत. हे माहिती आयुक्तांनी दिलेलीच माहिती आहे कशी त्या कशी ठेवली आहे आज आई आणि तशीच ठेवू सोबत नवीन डेटचं डॉक्युमेंट प्रोक्युअर होते. आता याबाबतीचा एक मुद्दा असा आहे की आयुक्तालयात माहिती अपडेटच होत म्हणजे आपण एका दुसऱ्या पण मुद्द्याकडे गेलो की पालिकेत तर माहिती ठेवली जात नाही पण पोलिसांकडे ठेवली जाते. तर ज्यांच्यावरचे खरं तर गुन्हे रद्द झाले आहे ज्यांच्यावरती आता गुन्हे दाखल नाही त्यांनी थोडासा पाठपुरावा करावा अशी माझी विनंती आहे. त्यामुळे आयुक्तालयाचंही नाव आपल्याला सुधारता येऊ शकतो. उपस्थिती 2012 मध्ये आम्ही रिपोर्ट कार्ड बदलवलं होतं त्याच्यापेक्षा खूपच चांगली. त्यावेळी उपस्थिती ऍव्हरेज उपस्थिती खूप कमी ऍव्हरेज माझ्यावरती 70% कमी होती. त्यावेळी आम्ही असं म्हटलं सुद्धा त्यावेळी सगळे कॉलेज होते आम्ही असं म्हटलं सुद्धा की आम्हाला कॉलेजमध्ये 70% कंपल्सरी करतात नगरसेवकर्टिफिकेट मिळत नाही 70% उपस्थित असं आम्ही म्हणलंही होतं. त्यावेळी ती सुधारणा आहे उपस्थिती नक्कीच पण परवाच बातमी आली की बायोमेट्रिक 4 वर्ष झाली बायोमेट्रिक यंत्रणा आणून ठेवली आहे पण चालूच नाही वापरातच नाही. खरं स्मार्ट पुण्याला हे शोभणारी गोष्ट नाहीये. बायोमेट्रिक अटेंडन्स हा सगळ्या कंपन्यांमध्ये असतो महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा आहे नगरसेवकांसाठी का असू दे ते व्हॉलेंटरी होतं असं मी पेपरमध्ये वाचलं. त्यामुळे 90च नगरसेवकांनी त्याची नोंदणी केली. खरं तर बायोमेट्रिक अटेंडन्स जर व्यवस्थित घेतला गेला सर्वसाधारण सभांना येताना आणि जाताना असं दोन्ही वेळा जर अंत्यानी अटेंडन्स लावला गेला तर टोटल किती वेळ सर्वसाधारण सभासाठी आणि त्यातला किती वेळ एखादा नगरसेवक उपस्थित होता हेही आपल्याला कृषी करा. आता फक्त दिवसच करतात किती दिवस सभा झाले किती दिवस उपस्थित होते त्याही बाबतीत नंतर येऊन नगरसेवक सह्या मारून जातात वगैरे असा आवाज कुठल्या काय आवडतं म्हणजे बायोमेट्रिक आलं तर त्याच्यामुळे आपल्याला ती सुद्धा पारदर्शकता आणता येऊ शकते आणि ती आणायला हवी. प्रश्न विचारणं प्रस्ताव मांडणं हे तुम्ही सांगितलं नाही मुद्दा आला की दोन्ही आम्ही चर्चा करतो आणि त्याबद्दल बोलतो. आपण स्मार्ट सिटीचा आताच उल्लेख केला. पालिकेची चंद्रत वेबसाईट नजरेखाली टाकत झाला. पालिकेच्या वेबसाईटवरती डावीकडे सध्या प्रचंड लिंक्स अशा आहेत की ज्या फक्त स्मार्ट सिटी बद्दल स्मार्ट सिटीचं मीटिंग करेल स्मार्ट सिटी जनरल बॉडी मीटिंग होण्याच्या आधीच नेमके प्रस्ताव काय आहे नेमके काय मुद्दे आहे चर्चेला येणार आहे हे नागरिकांना कळलं पाहिजे. तर नागरिक नगरसेवकांशी संपर्क साधू शकेल की या मुद्द्यावर अशी भूमिका मांडा असं आमचं मत हे प्रगत करू शकतो.
सहभागी होऊ शकतो, पार्टिसिपेट करू शकतो. त्याच्या सहभागी लोकशाहीकडे आपला जायचं असेल तर ही पारदर्शकता अत्यावश्यक आहे. ती पारदर्शकता नसेल तर लोकांना कळणार नसत की नेमके मुद्दे चंद्रपाणीमध्ये आहेत काय, त्या आज पाण्याचा मुद्दा आहे का कचऱ्याचा मुद्दा आहे का इतर काही. हे मीटिंग मिनिट्स कळलेच नाही तर लोकांना कळणार नसत की आमचा प्रतिनिधी, आमचा लोकप्रतिनिधी खरंच मीटिंग मिनिट्स मध्ये चर्चा करतोय तर परिवर्तन म्हणते तसं एकही प्रश्न न विचारता मोदी मुद्याकडे निवडणूक आहेच फेब्रुवारी 2017 मध्ये, त्यामुळे अतिशय उत्तम गुळगुळीत कागदावरती नगरसेवकांचे कामाचे अहवाल येतील. त्यातले बरेचसे मोघक शब्दात असण्याची दाट शक्यता आहे, माझा त्याला आक्षेप नाही. राजकारणाचा आवश्यक आहे, पण त्याचबरोबर जसं निवडणूक लढवताना एक ऍफिडेव्हिट उमेदवाराला द्यावं लागतं तसं स्वतःच्याच कामाचा एक ऍफिडेव्हिट नगरसेवकांनी करावं असं एक आवाहन, असं एक अपील आकडेवारी सह नेमकं असं एक प्रतिज्ञापत्र किंवा ऍफिडेव्हिट तुम्हीच दरवर्षी पब्लिश करायला सुरुवात. परिवर्तनाचं काम निम्म्याने करतो, गरजच पडणार नाही परिवर्तनच्या कामाची. याच्यात काय असू शकत, जसं तुमच्या निवडणुकीच्या ऍफिडेव्हिट मध्ये शिक्षण असत, उत्पन्नाचे स्रोत असतात, संपत्ती असते, गुन्हे दाखल असतात, गुन्हे दाखल नुसते असतात, त्याच्यात कलमही लिहिले असतात कोणते गुन्हे दाखल आहे, पण तेही वापरतो. आता आम्ही फक्त गुन्हे दाखल असण्याची यादी मागवली, ती तुम्ही ऍफिडेव्हिट मध्ये करू शकता. अशा पद्धतीने जर सही शिक्क्यानुसार स्वतःहून नगरसेवकांनी काही गोष्टी डिक्लेअर करायला सुरुवात केली, ज्याला कॉर्पोरेट भाषेत सेल्फ इव्हॅल्युएशन म्हणतात. इव्हॅल्युएशन मध्ये जसे दोन प्रकार असतात, एक थर्ड पार्टी इव्हॅल्युएशन, ते आम्ही करतो, त्याच्या त्रुटी असतात, म्हणून दुसरा प्रकार तो म्हणजे सेल्फ इव्हॅल्युएशन. नगरसेवकांनी स्वतःच काही क्रायटेरिया ठरवले, वॉर्डस्तरीय निधीपासून तोंडी प्रश्न विचारण्यापर्यंत, आणि त्याचा एक ऍफिडेव्हिट बनवून एक सेल्फ इव्हॅल्युएशन रिपोर्ट बनवावा आणि महापालिकेची वेबसाईट टाकून द्या. कळून येते की काय चालतं, ती पारदर्शकता असू, पारदर्शकता नसेल तर आम्ही निर्णय कसा घेणार. आणि जेव्हा निवडणूक असेल तेव्हा इन्फॉर्म्ड इलेक्टोरेट असणं गरजेचं आहे, सजग मतदार असणं गरजेचं आहे, आणि तो असण्यासाठी त्याला माहिती पाहिजे, पारदर्शकता पाहिजे, आणि ती या मुद्द्यांनी होऊ शकते. आणि जसं बायोमेट्रिकचं ऐच्छिक आहे तसं हे शेवटी परिवर्तन जे आहे ते परिवर्तनाची काय शकत बसलेली मुलं किंवा परिवर्तन घडवायचं असेल तर लोकप्रतिनिधींचा सक्रिय सहभाग असला पाहिजे आणि तो तुमच्याकडनं नक्की मिळेल अशी एक आशा आम्हाला आहे. आणि या सकारात्मक नोटवरतीच बोलण्यात आलं.